वास्तव पुणे मेट्रोचं तपासण्यासाठी आपण आलेलो आहोत मेट्रोमध्ये. पुणे मेट्रो सिटी बनवून काही काळ लोटलाय आणि तब्बल 11,000 कोटी आणि त्यानंतर वाढीव असे 1,300 कोटी रुपये खर्च करून पुणे मेट्रो धावायला लागलेली आहे. एकूण 33 किलोमीटरचं पुणे मेट्रोचं हे जाळं आहे. त्यापैकी जवळपास 25 किलोमीटरचा मार्ग हा पूर्ण झालाय आणि या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या नक्की किती आहे, हे प्रवासी नक्की कोण आहेत, जेवढी अपेक्षित आहे प्रवाशांची संख्या तेवढी पुणे मेट्रो गाठती आहे का, आणि इतके पैसे खर्च करून शहरामधलं जे काही रस्त्यावरचं ट्रॅफिक आहे त्यावरती ताण आल्यानंतर खरंच ही पुणे मेट्रो उपयोगाला येते का, भविष्यात येणार आहे का, एक ना असे अनेक प्रश्न आहेत. या प्रवाशांपासूनच आपण सुरुवात करूयात. काका, तुम्ही रोज मेट्रोनी प्रवास करता? नाही, कधी कधी करतो. मला ते बस अर्धा तास झाले बस मिळत नव्हती म्हणून मी इकडे आलो आणि मला इथून लगेच बस मेट्रो मिळाली. मग इथून पुढे कराल मेट्रोनी प्रवास? याच्या आधी पण केलाय पण याच्या पुढे करणार. बर, मग या मेट्रोला कॉम्प्लिमेंटरी अशा म्हणजे पूरक अशा आणखी काय सुविधा तुम्हाला अपेक्षित आहेत, म्हणजे तुम्ही आता जिथे उतराल तिथून पुढे जिथे जायचंय त्यासाठी तुम्हाला बस किंवा रिक्षा पुन्हा करावी लागेल? बरोबर. काय तर काय नाही, आता अजून पुढेही वाढवावी जसे त्यांनी आता रुबी हॉलपर्यंत केले, पुढे रूट त्यांनी तयार केलेला आहे एरोडा विमाननगर वगैरे त्या साईडला, पण तो होईल अजून फ्युचरमध्ये. तुम्ही रोज प्रवास करता मेट्रोनी, बर, काय तुमचा अनुभव आहे? मला खूप इझी झालेला आहे प्रवास. PCMC मध्ये काम करते मी, 20 मिनिटात पोहोचते, पण तिथून पुढे मला रिक्षा घ्यावी लागते जिथे मी काम करते तिथे पोहोचायला. अच्छा, मग तिथून रिक्षा घेऊन जिथे जायचंय तिथे किती वेळ जातो, पुन्हा ट्रॅफिक येतो? हो, 5.5 किलोमीटर पुढे आहे, ट्रॅफिक नसेल तर 15 मिनिटं लागतात, ट्रॅफिक असेल तर अजून वेळ. जगभरामध्ये मेट्रोचं जे जाळं आहे तर त्या मेट्रोच्या जाळ्याला पूरक अशा इतर वाहतूक व्यवस्था, मग बस असेल किंवा रिक्षा असतील, या देखील पुरवण्याची गरज असते. पुण्यामध्ये अद्याप हे दिसत नाहीये, त्यामुळे जे काही आहे ते या मेट्रोच्या माध्यमातूनच होतंय. इथे जे प्रवासी आहेत त्यामध्ये एक आपल्याला नेहमीचा एक ओळखीचा चेहरा आपल्याला दिसतो आहे, सुनंदन लेले त्यांच्या कुटुंबासह या मेट्रोनी प्रवास करतायत. लेले सर, संपूर्ण जगभरातल्या वेगवेगळ्या मेट्रोनी प्रवास केलाय तुम्ही, आज पुणे मेट्रोमध्ये तुम्ही म्हणजे तुमच्या कुटुंबासह कसे काय, म्हणजे कसे काय, या प्रश्नाचं कारण हे आहे की म्हणजे निघालात कुठे तुम्ही? तू ऑफिशियल ड्युटीवरती आहेस, मी ऑफिशियल ड्युटीवरती आहे, तुझी ही ड्युटी आहे, माझी ही ड्युटी आहे. अच्छा, नातीची ड्युटी आहे. पण तुला हे सांगतो, जगभर फिरल्यानंतर लंडन म्हणा किंवा सिडनी म्हणा तेवढीच चांगली ही मेट्रो आहे. आणि मी कोथरूडला राहतो आणि मी स्टेशनला जायला मेट्रो वापरतो, कारण जो छळ ट्रॅफिकमध्ये होतो तो छळ टाळायचा असला तर स्टेशनला तर डायरेक्ट तुम्ही प्लॅटफॉर्मला जाता. आणि आता रामवाडीहून जर का एअरपोर्टला सुविधा झाली, ई बस म्हणा किंवा शेअर रिक्षा म्हणा शेअर टॅक्सी म्हणा, तर मला वाटतं एनी टाईम मेट्रोनी यावं जावं, कारण छान दृश्य बघत पुढं सरकावं, ट्रॅफिकमध्ये चिडचिड. आज तुम्ही नातीला दाखवण्यासाठी आले? हो, ॲब्सोल्युटली नातीला दाखवायला आणि बायकोला सुद्धा, बायको पहिल्यांदाच येते. हो का, एकटेच फिरतात तुम्ही? नाही, अशा परदेशातल्या मेट्रोत फिरली आहे त्यांच्या बरोबर मी, पण ही मेट्रो पहिल्यांदा. अच्छा, नाव काय तुझं? तुझं नाव सांग ना. तुला छान वाटतं सांग, मोठ्यांदा सांग. ठीक आहे, लास्ट आहे. थँक्यू सर. आपण पुढे जाऊयात. तुम्ही रोज प्रवास करता मेट्रोनी की आजच आलेला? रोज प्रवास करता. काय अनुभव आहे मेट्रोचा? मी ऍक्च्युली काम करते मेट्रो मध्ये. हा, आणि नक्कीच खूप इझी ट्रॅव्हल आहे आता बऱ्याच ठिकाणी जाण्यासाठी असं वाटतं मला. तुम्ही रोज करता मेट्रोनी प्रवास की आज पहिल्यांदा आलाय? पहिल्यांदा नाही, बाहेर कर्नाटकहून आलाय. अच्छा, तो आजचा प्रवास बरा आहे, सेफ्टी मतलब टाइम सगळं वाचू शकते माणसाचा, जास्त बाहेर ट्रॉफिकचं टेन्शन नको, पोल्युशन टेन्शन नाही, एकदम मस्त प्रवास. अजून आणखीन थोडं फास्ट व्हायला पाहिजे, पब्लिक जरा जास्ती यायला पाहिजे मेट्रो थोडं. अच्छा, म्हणजे आत्ता जेवढे लोक आहेत किंवा जेवढी गर्दी आहे, म्हणा गर्दी तर म्हणता येणार नाही, ती गर्दी नाही असं. यस यस. तुम्ही इतरही शहरांमध्ये प्रवास केलेला? हां, यस केलं, मुंबई सॉरी दिल्ली. आणि तुलनेमध्ये गर्दी कमी? हां, गर्दी कमी, पब्लिक फायदा घ्यावं ना याचा.
पहिला गेला पाहिजे ना. आता मेट्रो इथलं चांगलं सुविधा आहे ना, एकदम मस्त घेऊ शकते समजा सुविधा. अगदी मुख्य मुद्द्याला हात घातलेला आहे, कारण पुणे मेट्रोच्या 33 किलोमीटर मार्गापैकी जवळपास 25 किलोमीटरचा मार्ग पूर्ण होत आलाय, आणि 3 किलोमीटर जो शिवाजीनगर ते स्वारगेटपर्यंतचा मार्ग आहे तो होणं अद्याप बाकी आहे. मात्र सुरुवातीला जेव्हा मेट्रो पुण्यातल्या वनाजपासून सुरू झाली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मेट्रोचं उद्घाटन केलं, तेव्हापासून आत्तापर्यंत मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या या प्रवाशांची संख्या वाढली आहे की घटली आहे? कोणी म्हणेल की अर्थातच मेट्रो पुढे मार्ग वाढत गेल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली असेल, पण नाही, मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही गेल्या महिन्यांमध्ये घटली आहे. असं का? याचं कारण आहे की सुरुवातीला जेव्हा वनाजपासून आणि पिंपरी चिंचवडपासून जेव्हा मेट्रो सुरू झाली तेव्हा लोकांनी हाऊस म्हणून किंवा ही मेट्रो नक्की आहे तरी कशी हे पाहण्यासाठी या मेट्रोनी प्रवास केला, आणि खूप सगळे लोक मेट्रोंमधून प्रवास करायला लागले. या मेट्रोमध्ये ढोल ताशा पथकांनी त्यांचं सादरीकरण केलं, चक्क काही फॅशन शोज झाले, जादूचे प्रयोग देखील झाले, अनेक वेगवेगळे कार्यक्रम झाले, महिलांनी फुगड्या खेळल्या. मात्र ज्या लोक पण हे काही काळापुरतं चाललं, आणि हे आपल्याला याच्यातून दिसतंय की जेव्हा ही मेट्रो सुरू झाली पुण्यातल्या वनाजपासून तेव्हापासून आत्तापर्यंत या मेट्रोचे जे प्रवासी संख्या आहे तर ती कमी होत गेलेली आहे. आपण जर नेमका आकडा जर सांगायचा झाला तर पुण्यातल्या बालगंधर्व मेट्रो स्टेशनपासून प्रवास करत आम्ही रुबी हॉल क्लिनिकपर्यंत पोहोचलेलो आहोत, आणि मी तुम्हाला सांगत होतो मेट्रोमधल्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या. तर ऑगस्ट 2023 मध्ये जेव्हा मेट्रो पुण्यात धावायला लागली तेव्हा या मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या होती 66,032. सप्टेंबर महिन्यामध्ये ती 65,542 झाली, ऑक्टोबर महिन्यामध्ये 53,000 झाली, नोव्हेंबर महिन्यामध्ये 47,000 झाली, डिसेंबर महिन्यामध्ये 53,000 झाली, जानेवारी महिन्यामध्ये 56,000 झाली. तर सुरुवातीला जी प्रवासी संख्या होती ती घटत गेली आणि गेल्या काही 2 महिन्यांपासून ती किंचितची वाढताना दिसते. आपण या मेट्रो स्टेशनवरती जरी पाहिलं तरी आपल्याला इतर मेट्रो शहरांमधली जी मेट्रो स्थानक आहेत तशी गर्दी आपल्याला दिसत नाही. याची अनेक कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे की मेट्रोचे हे मार्ग पूर्ण अद्याप झालेले नाही आहेत. इथे रुबी हॉलपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत, मात्र ही जी मेट्रो प्रस्तावित आहे ती रामवाडीपर्यंत आहे, म्हणजे पुण्यातला जो पुणे अहमदनगर रस्ता आहे त्या रस्त्याने ती पुढे रामवाडीपर्यंत जाणार आहे, आणि जेव्हा ती तिथपर्यंत पोहोचेल तेव्हा प्रवासी संख्या जास्त वाढेल असं सांगण्यात येतं. मात्र आत्तापर्यंत जे काही मेट्रोचं काम झालं आहे ते पाहता ही प्रवासी संख्या पुरेशी बिलकुल नाही. त्याची काय कारणं आहेत ते देखील आपण जाणून घेणार आहोत. वरून मेट्रो सुरू आहे, मात्र खाली रस्त्यावरून चालणाऱ्या वाहनांच्या संख्येत कुठलीही कमी झालेली नाही, उलट वाहनांची संख्या वाढती आहे. असं का होतंय सर? वरून मेट्रो सुरू आहे मात्र तुम्ही मेट्रोनी प्रवास न करता तुमची ही कारच प्रेफर केलेली आहे का? मला जायचंय PCMC ला. पीसीएमसी मध्ये मेट्रोचा हे नाही आहे, आपला सुविधा नाही आहे, आणि तिथलं आहे ना तिकडे नाही, तिथे अजूनही अंडर कन्स्ट्रक्शन आहे. पीसीएमसी म्हणजे वाकड साईडला, वाकड बाजूला. त्यामुळे आम्हाला आमची कार प्रिफर करावी लागते. ओके, आपण आणखी काही लोकांशी बोलूयात या ठिकाणी. मित्रा, तुला मेट्रो सुरू आहे, तुम्ही मेट्रोनी प्रवास न करता टू व्हीलर का निवडलेली आहे? ऍक्च्युली मी उंडरी साईडला राहते, मेट्रो आमच्या इकडे मेट्रो नाही अजून. पण तिथून तुमच्या जवळच्या मेट्रो स्टेशन पर्यंत नाही मेट्रो? नाहीच, काही संबंध नाही आहे मेट्रोचा तिकडे. ऍक्च्युली इलेक्ट्रिक बस पण नाही आहे तिकडे. आता हे झालं टू व्हीलर वाल्यांचं. आता ही बघा, एक आलिशान कार आहे, आता यांना यांची ही कार बाजूला ठेवून BMW मेट्रोनी प्रवास करावा असं वाटेल का? कारण ही कार यांची शान आहे. आपण जरा बोलण्याचा प्रयत्न करूयात. अरे मस्त कार आहे तुमची दादा.
पण आता मेट्रो पण वरून सुरू आहे, मेट्रोनी नाही प्रवास करावा करणार ना? 100% करणार, करतो मेट्रोनी ट्रॅव्हल करतो. आता मानसिकता पण महत्वाची आहे. ही मोठी कार आपण पाहिली, एकच व्यक्ती या कारमध्ये आहे, अगदी मजेमध्ये गॉगल वगैरे लावून प्रवास करते आहे. परदेशामध्ये आपण पाहतो की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणं हे कमीपणाचं मानलं जात नाही, किंबहुना प्रयत्न हाच असतो की मग तिथले एखाद्या देशामधले मंत्री असतील, पंतप्रधान असतील, ते देखील आपण अनेकदा पाहतो की तिथल्या मेट्रोनी प्रवास करताना. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की एका कारमध्ये एकच माणूस असतो आणि ती कार रस्त्यावरची बहुतांश जागा व्यापते. ज्यांना पर्याय नाही अशा दुचाकीस्वारांना किंवा रिक्षामधून ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी ठीक आहे, पण लोकांची मानसिकता देखील बदलण्याची गरज आहे. या मेट्रोची जी प्रवासी संख्या आहे ती जर वाढायची असेल तर आणखी काही लोकांशी आपण बोलूयात. दादा, मेट्रो वरून सुरू आहे, तू मेट्रोने प्रवास का नाही करत, टू व्हीलरच का वापरतोय? काय बोलायचं, मेट्रोनी का नाही प्रवास करत? माझ्या रूटला मेट्रो जात नाही, मी हडपसरला राहतो, त्याच्यामुळे मला इकडून जावं लागतं कॅम्पमधून, त्यामुळे नाही करत. दादा, तुम्ही मॅप लावून चाललेला आहात, मेट्रोनी का नाही प्रवास करत? मेट्रो अजून म्हणजे बघितली तर आहे का कशी आहे काय? नाही. तुम्ही का नाही करत मेट्रोनी प्रवास? एन्जॉडी फेस्ट्री पर मेट्रो से क्यों नहीं करते? एन्जॉडी मधून मेट्रो नाही हो. अच्छा, नाही आहे मेट्रो, जिथे जायचंय त्या ठिकाणी पोहोचत नाही मेट्रो. नाही, तर ही समस्या मोठी आहे. पुण्याचा एक मोठा भाग ही मेट्रो जरी कव्हर करत असल्याचं दाखवत असली तरी पुणे इतकं मोठं पसरलेलं आहे की ज्या ठिकाणी लोक राहतात तिथून मेट्रो स्टेशन जवळचं तिथपर्यंत येण्यासाठी मोठा प्रवास अशा रिक्षानी किंवा बसनी करावा लागतो, त्यातून जाणारा वेळ, हे सगळं पाहता एकीकडे आपल्याला मेट्रो स्टेशन्सवरती फारशी गर्दी दिसत नाही आणि दुसरीकडे रस्त्यांवरती हे ट्रॅफिक जाम जे संपूर्ण पुणे शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मग तुम्ही कुठेही जावा, आपण आणखी काही लोकांशी बोलूयात. तुम्ही मेट्रोनी का नाही प्रवास करत? आमचं काम गाडीवर आहे काम. अच्छा, आप ड्रायव्हर आहे, आपका तो काम आहे, आपकी तो रोजीरोटी आहे. काका, मेट्रोनी का नाही प्रवास करत तुम्ही? पॉसिबल होत नाही ना, बाकी भरपूर ठिकाणी सिटीत घुसायची असते ना, हो, त्यामुळे मेट्रो नाही जमत. तर या काही प्रॅक्टिकल अडचणी आपल्याला म्हणता येतील त्या पुणेकरांना अजूनही भेडसावत आहेत. अर्थात मेट्रोकडून जो दावा करण्यात येतोय त्यानुसार ही जी घटणारी प्रवासी संख्या आहे ती प्रवासी संख्या जेव्हा मेट्रोचं काम पूर्ण होईल, म्हणजे ते रामवाडीपर्यंत पोहोचेल, स्वारगेटपर्यंत पोहोचेल, तेव्हा ते वाढेल. मात्र ते तेवढी वाढेल का प्रवासी संख्या जेवढी अपेक्षित होती, ज्यासाठी तब्बल 11,000 कोटी आणि त्यानंतर 1,300 कोटी रुपये वेगळे एवढा मोठा खर्च करण्यात आला, ज्यामुळे पुण्याचं सगळं चित्र बदलून गेलं. रस्त्यावरून जाताना आपल्याला सगळीकडे हे मेट्रोचे खांब आणि मेट्रोचं हे कामच दिसतं. त्यामुळे प्रश्न असा आहे की या मेट्रोच्या उभारणीनंतर देखील जर वाहनांची संख्या कमी होण्याऐवजी जर वाढतच असेल तर मग एवढ्या मोठ्या अवाढव्य अशा प्रकल्पाचा उपयोग तो काय? आणखी काही लोकांशी बोलूयात आपण. तुम्ही टू व्हीलर रोज वापरता, मेट्रोने अजून नाही तुम्ही प्रवास करत का? बरं, पार्किंग प्रॉब्लेम आहे ना. अच्छा, पार्किंग नाही आहे, म्हणजे तुमची टू व्हीलर कुठे लावायला जागा नाही. खूप मोठी समस्या आहे. आपण जर पाहिलं संपूर्ण या मेट्रोच्या मार्गावरती जेवढी स्टेशन्स आहेत तिथे कुठेही वाहन पार्क करायला जागा नाही. आता पुण्यामध्ये वाहनांची संख्याच मुळामध्ये 45 लाख इतकी आहे, त्यापैकी 34 लाख तर फक्त दुचाकी आहेत. या सिग्नलला जर आपण नुसतं पाहिलं ना तरी आपल्याला या दुचाकीस्वारांच्या इथल्या या संख्येवरून अंदाज येऊ शकतो की किती मोठी आहे या दुचाकींची संख्या. आणि हे असं कुणी इकडून जायचं कुणी तिकडून जायचं हे सतत होत असते. आणखी काही लोकांशी बोलूयात आपण. आणि ही त्यामुळं होणारी ही जी वाहतूक कोंडी आहे ही नेहमीची झाली आहे. पुण्यातल्या कुठल्याही भागामध्ये तुम्ही जावा, ही वरून चालणारी मेट्रो एकदा धावायला लागली की ही सगळी वाहतूक कोंडी संपेल असा दावा करण्यात आला होता. अजून तरी ही वाहतूक कोंडी संपलेली नाही, किंबहुना ती
दिवसेंदिवस अधिक वाढते आहे. मागील वर्षी पुण्यामध्ये जेवढ्या वाहनांची नोंद झाली, मग त्या दुचाकी असतील किंवा चारचाकी वाहनं असतील, त्यापेक्षा यावर्षी नोंद झालेल्या वाहनांची संख्या ही अधिक आहे. आर्थिक वर्षामध्ये मागील वर्षी 30 लाखांहून अधिक वाहनांची पुण्यामध्ये नोंद झाली. यावेळी डिसेंबरपर्यंतच ही संख्या 25 लाखांच्या पुढं गेलेली आहे आणि त्यामुळं या मेट्रोचा अद्यापपर्यंत तरी लोक हवा तेवढा उपयोग करून घेत आहेत का, हा प्रश्न या निमित्ताने मनात येतोय, तो विचारला जायला हवा. काका, मेट्रोने नाही प्रवास करत तुम्ही? नाही नाही. का बरं? तशी जाणे येण्याचे हेच नाही ना आमचे. घरापासून मेट्रोपर्यंत जायला पर्याय नाही. पण मग बस किंवा रिक्षा असं नाही वापरू शकत का? वेळ जाईल त्याच्यामध्ये, त्याच्यात वेळ जातो ना. पुणे मेट्रो जवळपास पूर्ण झालेली आहे, मात्र पूर्ण झाल्यानंतर या मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या किती आहे हा मोठा प्रश्न आहे. आपल्यासोबत पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक जनसंपर्क विभागाचे हेमंत सोनवणे सर आहेत. सर, आपण पाहतो आहोत की जेव्हा सुरू झाली तर खूप उत्साहाने पुणेकरांनी प्रतिसाद दिला आणि प्रवाशांची संख्या वाढलेली दिसली, त्यानंतर ती कमी कमी होत गेली, आता थोडीशी पुन्हा वाढताना दिसते, तर तुम्हाला काय वाटतं? हे बघा, जसं 1 ऑगस्टला आपला सेक्शन ओपन झाला होता साधारणतः 15 किलोमीटरचा आणि दोघं मिळून साधारणतः 24 किलोमीटरचा आता सध्या ऑपरेशनल आहे. तर पहिले संख्या चांगली होती, म्हणजे 74-75 हजार जे ना प्रवासी दररोज असे आपल्याला बघायला मिळाले साधारणतः 2 महिने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये. नोव्हेंबरमध्ये दिवाळीचे 4-5 दिवस सुट्या असल्यामुळे पुन्हा ती रायडरशिप आपली साधारणतः 50 हजारच्या आसपास झाली होती आणि आता डिसेंबर आणि जानेवारीमध्ये आपल्याला रायडरशिप साधारणतः 56 हजार ते 60 हजारच्या आसपास डेली मिळते आहे. तर लोकांचा हळूहळू प्रतिसाद वाढतोय मेट्रोकडे. मधल्या काळामध्ये आम्ही काही फीडर बस सर्व्हिस वगैरे पण सुरू केल्या होत्या आणि आता उर्वरित सेक्शन जे आहेत ते साधारणतः आपण बघायला मिळेल की एक जो सेक्शन आहे रामवाडी, तोही आता आपण ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत सुरुवात होणार आहे आणि स्वारगेटचा पण आपल्याला 4-1 महिन्यात होईल. तर रायडरशिप एकदम झपकन वाढेल, कारण हे महत्वाची अशी मार्ग आहे. सर, मेट्रोचं काम जवळपास पूर्ण होत आलंय, मात्र या मेट्रोला पूरक अशी जी वाहतूक व्यवस्था व्हायला हवी, मग त्या ऑटो रिक्षा असतील किंवा इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असतील, या अजूनही दिसत नाही आहेत. लोकांची अडचण ही आहे की मेट्रोमधून उतरल्यानंतर त्यांना ज्या इच्छित ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी अडचणी आहेत, तर यावरती काही विचार झाला आहे? हे बघा, आपल्याला तुम्हाला माहिती असेल आम्ही PMPML शी करार केलेला होता आणि त्यांच्या काही फीडर बस सेवा, जे जसं आपण आता इथे सिव्हिल कोर्टला उभा आहे तर सिव्हिल कोर्टला रेग्युलर फीडर बस सेवा येते, तसंच बाकी ठिकाणीही 10 ठिकाणी असं आयडेंटिफाय केलेलं आहे आणि भविष्यामध्ये ते अजून वाढवण्यात येणार आहे फीडर बस. त्या व्यतिरिक्त RTOने काही ठिकाणी शेअर रिक्षा अलाव केलेल्या आहेत, म्हणजे उतरल्यानंतर लोकांना जे आहे जवळच्या स्पॉटवर जाण्यासाठी शेअर रिक्षा अशा काही ठिकाणी डिक्लेअर केलेल्या आहेत. तसेच आपण स्वतः जे आहे मेट्रो काहीतरी ई रिक्षासाठी पण आम्ही काही लोकांशी आम्ही संपर्कात आहोत, तसेच शेअर सायकल म्हणा किंवा शेअर बायसिकल म्हणा किंवा शेअर ई स्कूटर वगैरे म्हणा, अशा लोकांशी सुद्धा आम्ही संपर्कात आहोत आणि लवकरच ते जे आपण फर्स्ट आणि लास्ट माइल कनेक्टिव्हिटी किंवा फीडर सर्व्हिस जे आहे त्याच्यावरही आम्ही वाग्याने काम करतो. पुणे मेट्रो जी आहे ती 33 किलोमीटरच्या आसपास आहे, पण आपण जर पाहिलं तर खूप असा मोठा भाग आहे की जो या मेट्रोच्या मार्गामध्ये यायला हवा किंवा जिथंपर्यंत मेट्रो जायला हवी, खरं तर PMRDAकडून होणारी मेट्रो वेगळी, पुणे मेट्रो वेगळी, मात्र सामान्यांना याच्याशी देणं घेणं नाही. सामान्यांना प्रश्न हा आहे की इथून ज्याला चाकणला रोज कामासाठी MIDCमध्ये जावं लागतं, खेड शिवपूरला जावं लागतं, रांजणगावला जावं लागतं किंवा त्या त्या भागामध्ये प्रवास करावा लागतो, तर असा एकत्रित विचार होण्याची गरज वाटते सर, आणि आपली मेट्रो आणखी कुठल्या कुठल्या मार्गांवरती प्रस्तावित आहे? तुम्ही म्हणता अगदी बरोबर आहे, तर त्याच्याच अनुषंगाने आपण जे आहे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन बनवतो आहे. तो 2017-18 साली PMRDAने बनवला होता आणि आता दर 5 वर्षांनी बनवायचा असतो तो, तर ह्यावेळेला पुणे मेट्रो बनवते आहे आणि LNTला त्याचा कॉन्ट्रॅक्ट पण दिलेला आहे. तर ते असे भविष्यात कुठे कुठे रूटला मेट्रोची गरज आहे असे ते आयडेंटिफाय करतात आणि मग तेच पुमटामध्ये डिस्कस होऊन त्याच्यामध्ये मेट्रोचे मार्ग प्रस्तावित केले जातात. आता महामेट्रोचंच म्हटलं तर आपल्याला दोन, म्हणजे आता आम्ही 5-7 मार्ग प्रपोज केले, त्यातले मी सांगतो, एक PCMC निगडी आहे, त्याचं अप्रुव्हल आलेलं आहे, त्याचं टेंडर पण आता लवकरच फायनल होईल आणि 1-2 महिन्यात तुम्ही बघाल तिथे प्रत्यक्ष काम सुरू होणार. दुसरा आहे स्वारगेट कात्रज, ठीक आहे, तोही 4.5 किलोमीटरचा मार्ग आहे, तर त्याचंही फायनल जे अप्रुव्हल आहे ते केंद्र शासनाकडे प्रलंबित आहे आणि त्याचंही केव्हाही आपल्याला अप्रुव्हल मिळू शकतं.
त्या व्यतिरिक्त खडकवासला ते सिंहगड रोड, तर आपण तळ्यातला गणपती आणि हडपसर आणि खराडी असा एक मार्ग आपला प्रस्तावित आहे. तसेच पौळफाटा ते वारजे असाही एक मार्ग प्रस्तावित आहे. तर असे आपण वेगवेगळ्या मार्गांवर आपण काम करतो. तसेच आपण इकडे नगर रोडला बघितलं तर रामवाडी ते वाघोली असेही मार्ग जो आहे त्याचंही वेगवेगळ्या स्तरामध्ये त्याचं जे आहे अप्रुव्हल्सच्या स्टेजमध्ये आहे. तर तुम्ही बघाल की भविष्यामध्ये पुण्यामध्ये साधारणतः 150 ते 200 किलोमीटर जी मेट्रो जी आहे होणार आहे. अच्छा, आता 33 किलोमीटर आहे, भविष्यामध्ये 150 ते 200 किलोमीटर होऊ शकते. एका बाजूला या सगळ्या सुविधा निर्माण होत असताना त्यासोबत काही प्रश्न निर्माण होत आहेत, खूप गंभीर होत आहेत. मात्र लोकांची मानसिकता हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. सर, तुम्ही हे सगळं वाहतूक आणि हे सगळं पाहता, लोकांची मानसिकता जी आहे तर ती कशी बदलायला हवी असं वाटतं? कारण आज देखील जेवढी मोठी जी कार असेल तर तेवढा त्या व्यक्तीचं प्रेस्टीज किंवा त्याचं जे समाजामधलं स्थान मांडलं जातं किंवा तशी समजूत आहे, खरं तर ती भ्रामक असू शकते. तर याबाबत काय सांगाल सर तुम्ही? हे बघा, नक्कीच म्हणजे हे जे सिटी आहे याच्यामुळे जर आपण सिमलेस कनेक्टिव्हिटी दिली म्हणजे मेट्रोपासून बस, बसपासून दुसरं काहीतरी प्रमाण, तर नक्कीच मोठे लोक पण आहे. एक थोडी लोकांची मानसिकता बदलायला थोडासा वेळ लागेल, पण जर एक चांगली सेवा दिली तर ती नक्कीच बदलेल असं मला वाटतं. जसं मुंबईमध्ये लोकलची सेवा आहे, अगदी श्रीमंतातलं श्रीमंत माणूस देखील लोकलने प्रवास करतो, तसं पुण्यामध्ये देखील ते नक्की येईल आणि पुणेकर नागरिकांचा चांगला प्रतिसाद होईल असं मला वाटतं. जर आवश्यक त्या सुविधा तेवढ्या दर्जेदारपणे जर मिळाल्या तर मानसिकता बदलायला हरकत नाही. व्यवस्था एकदम परिपूर्ण नसते, मात्र या पुणे मेट्रो बाबत लोकांची अनेक मतं किंवा तक्रारी आहेत. त्यातील प्रामुख्याने तक्रार जी आहे ती पार्किंगची. काही लोकांशी आपण बोलूयात. सर नमस्कार, मॅडम नमस्कार. तुम्ही कुठून कुठे प्रवास करता आणि काय अनुभव घेता? घरापासून किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणापासून तुम्हाला जिथपर्यंत प्रवास करावा लागतो तिथपर्यंत तुम्ही कसं येता? गाडी घेऊन येते आणि पार्क करते मी कुठेतरी शोधून पार्किंग आणि देन आय टेक द मेट्रो. अपेक्षा काय? पार्किंगची सोय झाली तर उत्तम, पण ॲज इट इज मेट्रोची सोय उत्तम आहे. नक्की सेम, पार्किंगची सोय झाली मेट्रो स्टेशनच्या इथे तर चांगलं वेल अँड गुड. सर तुम्ही बोलाल, तुम्ही रोज प्रवास करता? आठवड्यातनं 3-1 दिवस मी मेट्रोनं प्रवास करतो. मनपापासून येतो, पण मी सुदैवानं राहायला शनिवार पेठेतच असल्यामुळं PMCचा स्टॉप पण जवळ आहे आणि इथं पण मित्र अतिशय मस्त आहे. मी आता गेले 6 महिने झाले मी गाडीला हातच लावत नाही इकडे येताना. तू रोज प्रवास करते? रोज नाही पण करते, म्हणजे अधून मधून. आता जसं पिंपरी चिंचवडला वगैरे जायला ही सगळ्यात उत्तम सोय आहे, कारण पैसे कमी लागतात आणि डायरेक्ट ट्रॅफिक नाही. तू घरापासून मेट्रो स्टेशन पर्यंत कशी आली? मी मला तर रिक्षाने यावं लागतं, कारण मी बन गार्डन जवळ राहते पण ते स्टेशन अजून सुरू झालं नाहीये. सो हे सगळ्यात जवळचं स्टेशन आहे. तुम्ही पहिल्यांदाच प्रवास करता? नाही, मी हफ्त्यातून 2-3 वेळेस येतोच पुणे स्टेशनला. तर अरुण इथपर्यंत कसे? मी तसं निगडील राहतो, पण पिंपरीच्या आधी तर आपलं पार्किंग करावं लागतं, पण पार्किंगची सोय नाही आहे. तुमचा काय अनुभव आहे? सर मी कॉलेजला येतो, रोज येतो मेट्रोने आणि मेट्रो एकदम चांगली. तुमचा अनुभव काय आहे मेट्रो बाबत? घरापासून मेट्रो स्टेशन पर्यंत कसे येतात? गाडीने येतो, मग पार्क करतो गरवारे कॉलेजला, गरवारे कॉलेजपासून इथे येतो रुबी हॉल क्लिनिकला आहे कामाला मी. फक्त एक प्रॉब्लेम आहे, घरापासून मेट्रो स्टेशनपर्यंत काहीतरी सोय व्हावी, बाकी काय. काहीतरी म्हणजे शेअर रिक्षा किंवा बस आहे ना की नाही ती उपयोगी ठरत? आता ट्रॅफिकमुळे खूप प्रॉब्लेम असतो. आता मी आय गेस न्यूज आर्टिकल वाचलेलं, एक EVs काढणार आहेत, इंट्रोड्यूस करणार आहेत फक्त इंटरसिटी ट्रान्सपोर्टसाठी. EV बाईक्स ज्या असतात, इलेक्ट्रिकल व्हेकल्स. तर अशा पर्यायांचा विचार जो आहे तो करावाच लागणार आहे. आणखी काही पुणेकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. रोज प्रवास करता मेट्रोनी, तर काय अनुभव आहे? म्हणजे घरापासून मेट्रो स्टेशनपर्यंत कसे येता, त्या ठिकाणी गाडी पार्क करता का, काय अनुभव आहे? कधी गाडी पार्क करतो, कधी पायपायी येते. मी घरातून PCMC मेट्रो स्टेशनला ऑटोने येते आणि तिकडून रुबी हॉल पर्यंत मेट्रो. तुम्ही पार्किंगची व्यवस्था नाही आहे त्यामुळे चालत यावं लागतं घरापासून. पण पार्किंगची व्यवस्था खूप गरजेची आहे.
एकदम मान्य आहे तुमचं, पण पुण्यासारख्या शहरामध्ये आता शक्य वाटतंय पार्किंगची सुविधा देणं प्रत्येक ठिकाणी? ते इंटिग्रेटेड करणं अपेक्षित होतं सायमल्टेनियसली, आता एवढं नाहीतरी डिले झालेलाच आहे ना, तर मेट्रोच्या आजूबाजूचे जर प्लॉट नाहीतरी तुम्ही चार FSI देताय तर प्रश्न मी विचारला बरं का मेट्रोच्या अधिकाऱ्यांना मी विचारला, परंतु त्यासाठी येणारा जो खर्च आहे ना सर तो काही शेकोटींमध्ये आहे, म्हणजे आधीच मेट्रोसाठी जी काही जागा अधिकृत करावी लागली त्यासाठी मेट्रोला पैसे द्यावे लागलेत, आणि आता पार्किंगसाठी म्हणून वेगळी जागा मेट्रोनी खरेदी करायची आणि त्यावरती पार्किंग डेव्हलप करायचं, हे महाग ठरतंय, परंतु यातून अडचणी वाढत जाऊ शकतात कारण लोक येणार कसे तिथपर्यंत? म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे तो एकदम योग्य आहे. नाही, मुख्य त्यातला भागाच आहे की म्हणजे त्यामुळं तसा मग अंडरग्राऊंडचाही ऑप्शन व्हायबल होऊ शकला असता, जर ओव्हरहेडमध्ये जर ही जे डिसरप्शन कॉस्ट आहे ही कोणीच कॅल्क्युलेट करत नाही आहे, लोकांना जाणे येण्याला लागणारा वेळ मेट्रोच्या कामामुळे तो खर्च नागरिकांच्याच पैशांनी होतोय ना, तो जो डिले 4-5 वर्षाचा ती कॉस्ट धरली आहे का नाही मला माहिती नाही. खरं तर जेव्हा पुण्यामध्ये मेट्रो होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले तेव्हा मेट्रो अंडरग्राऊंड असावी, भुयारी असावी की वरून म्हणजे एलिव्हेटेड असावी यावरून मोठा वाद झाला, त्यावरून अनेक जोक्स देखील झाले की पुणेकर वाद घालण्यामध्येच वेळ घालवतात वगैरे, परंतु जोक अपार्ट या ठिकाणी अंडरग्राऊंड मेट्रो होणं गरजेचं यासाठी होतं की रस्त्यावरून चालणाऱ्या किंवा धावणाऱ्या वाहनांची संख्या ही कुठेही कमी झालेली नाही आहे, हे आपल्याला आकडेवारी सांगते आहे, आणि या वाहनांना जर आणखी मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाहनं येऊन मिळणार असतील घरापासून मेट्रो स्टेशनपर्यंत किंवा मेट्रो स्टेशनपासून परत घरापर्यंत, तर त्यांच्या पार्किंगच्या व्यवस्थेचं काय? खूप मोठा प्रश्न आहे. एरवी आपण आपलं वाहन कुठेही रस्त्याच्या कडेला पार्क करून पुढे निघून जातो, परंतु इथे पार्किंग हे वेगळं करावं लागतं दिवसभरासाठी, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी गाडी लावून गेल्यानंतर सकाळी संध्याकाळी त्या ठिकाणी येणार असता, याचा विचार कुठे झालेला आहे असं यामध्ये दिसत नाही आहे. पुण्यामध्ये दोन कंपन्यांकडून मेट्रो उभारणी करण्यात येते आहे. पहिली आहे पुणे मेट्रो, ज्यामध्ये 33 किलोमीटरची मेट्रो वनास ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट ही पुणे मेट्रोकडून उभारण्यात येते आहे, तर दुसरी कंपनी आहे PMRDAची जी हिंजवडी ते हे शिवाजीनगरचं मोठं रेल्वे स्टेशन इथपर्यंत 18 किलोमीटरचा मेट्रोचा मार्ग तयार करते आहे. हे पुण्यातल्या जिल्हा न्यायालयाच्या समोर असलेलं मेट्रो स्टेशन हे पुण्यातलं सर्वात मोठं मेट्रो स्टेशन आहे. 6 एकरांमध्ये हे मेट्रो स्टेशन उभारण्यात आलं आहे आणि इथून जी जाणारी मेट्रो आहे ती अनेक आपण म्हणू की मजल्यांवरून जाणारी आहे आणि सरतेशेवटी पुण्यातील मुठा नदीच्या पात्राच्या खालून ही मेट्रो नेण्यात आलेली आहे, म्हणजे शिवाजीनगरहून तुम्ही पुण्यातली मंडई किंवा स्वारगेटकडे जेव्हा मेट्रोनी प्रवास करणार आहात तेव्हा तुम्ही मुठा नदीच्या पात्राच्या खालून प्रवास करणार आहात. आपण जर पाहिलं तर तब्बल 6 एकरांचा हा परिसर आहे, त्यापैकी 5 एकर जागा ही मेट्रोच्या वेगवेगळ्या कामासाठी वापरण्यात आली आणि उरलेली 1 एकर जागा जी आहे ती विकसित करून त्यातून काही 100 कोटी रुपये उभा करण्याचा मेट्रोचा प्रयत्न आहे. आता यावरून देखील वाद होऊ शकतो कारण ही जागा ही राज्य शासनाची होती, ती मेट्रोला देण्यात आली, खरं तर या ठिकाणी काही गोडाऊन्स होती. आपण जर पाहिलं तर आता आपण एकूण जवळपास अनेक मजल्यांचं हे जे आहे ना ते मेट्रो स्टेशन आहे आणि या मेट्रो स्टेशनमधून बाहेर पडताना आपल्याला एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय शहरामधून तुम्ही प्रवास करता आहात अशाच स्वरूपाची अनुभूती आपल्याला येते, परंतु प्रश्न आहे तो या मेट्रो स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर तुमच्यासमोर काय असणार आहे याचा ती आपण पाहणार आहोत. एकीकडे मेट्रो सुसाट धावत असताना या मेट्रोच्या कामाबद्दल मेट्रो कंपनी आणि पुणे महापालिका यांच्यामध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे रस्त्यावरती मात्र प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते. खास करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या चौकामध्ये हे जे पिलर्स आहेत ते जवळपास 6 महिने असेच रखडलेत, कारण इथून जवळ असलेल्या राजभवननी याला आक्षेप घेतलाय सुरक्षेच्या कारणावरून. इथूनच महापालिकेचा उड्डाण पूल देखील तयार होणार आहे. मग प्रश्न असा पडतो की हे आधी का नाही कळालं, अर्धवट बांधकाम झाल्यानंतर आक्षेप का घेण्यात आला,
आपण लोकांशी बोलूयात जे लोक दररोज या त्रासाचा सामना करतायत. सर काय अनुभव आहे तुम्ही रोज इथून जात असाल? पूर्वीपेक्षा फार वाईट अनुभव येत आहेत, कारण जो रस्ता 15 मिनिटाचा आहे त्याच्यासाठी आम्हाला कमीत कमी 1.5 तास घालवायला लागतोय, आणि यामध्ये कुठेतरी प्लॅनिंगची कमतरता आहे याच्यावरती विचार व्हायला हवा होता, आणि जेणेकरून ही ट्रॅफिक सोयीस्कररित्या झाली असती असं माझं स्पष्ट मत. आपण आणखी काही लोकांशी बोलूयात, काय अनुभव आहे रोजचा या ट्रॅफिक? रोजच आहे सर ट्रॅफिक, हे रोज असाच त्रास होतो रोज, आणि नियोजन थोडस व्यवस्थित नसल्यामुळे हा त्रास आहे. आणखी काही लोकांशी बोलूयात. काका काय तुमचा अनुभव आहे रोजचा ट्रॅफिकचा, या मुलांना तुम्ही घेऊन जाता? अहो रोज उशीर होतो शाळेला मुलांना, माहितीये का, कम्प्लीट अर्धा पाऊण तास, आणि मुलांना काही लवकर घेता नाही येत, काय कमीत कमी 1-1.5 तास अगोदर घ्यायचं, परत परीक्षेच्या टायमाला तो खूप गोंधळ होतो. तर ही अशी अवस्था आहे की ज्या प्रवासासाठी 10 मिनिटं लागायची तिथे अर्धा पाऊण तास लागतोय, 15 मिनिटांसाठी जो आहे तो 1.5 तास लागतोय, अशा प्रतिक्रिया लोक देत आहेत. आणि माझ्या पाठीमागे ही अशी रांग, म्हणजे अगदी 1.5 किलोमीटरपर्यंत ही अशी रांग जी आहे ती लागून राहते आहे. त्यामुळं एकीकडे पुणे खऱ्या अर्थाने मेट्रो बनत असताना, मेट्रो पुण्यामध्ये धावायला सुरुवात झालेली असताना, पुण्यातल्या वाहनांची संख्या, रस्त्यावरच्या वाहनांची संख्या कमी होते आहे का? तर नाही, उलट ही संख्या अजून वाढते आहे. मग तुम्ही म्हणाल की मेट्रोमध्ये बसणारे लोक कोण आहेत, तर ते हे लोक आहेत जे आत्तापर्यंत बसनी प्रवास करत होते, आणि बसची संख्या पुण्यामध्ये कितीतरी कमी होती गरजेपेक्षा. मात्र या सगळ्यामुळे पुणे मेट्रो सध्या तरी पांढरा हत्ती ठरतीये का? सध्या तरी पुण्याची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ही मेट्रो निरुपयोगी ठरतीये का? प्रश्न प्रत्येकाने आपल्या मनाला प्रामाणिकपणे विचारायचा आहे, उत्तर तेवढंच प्रामाणिकपणे मिळेल. या व्हिडिओमध्ये कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.